नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक दीपक सरनोवत लाईट हाऊस या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं सह स्वागत करतो बँकिंग त्याचबरोबर इतर सेक्टरमध्ये कम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणारे दे जे ॲक्सपिरियन्स आहेत त्यांच्यासाठी आज आपण नाऊन रिलेटेड काही एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत इतर एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स जे आपण पाहणार आहोत ते फक्त नाऊन या टॉपिकशी रिलेटेड असणार आहेत प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड मी साहजिकच वेगवेगळे वेग व्हिडिओज नक्कीच आपल्याला शेअर करेन आपण जी सेंटेन्सिस इथे ते पाहू ती साहजिकच आपल्याला आवडली तर साहजिकच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पहिलं सेंटेन्स आहे द सीनरीज ऑफ कश्मीर इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट ऑफ दार्जिलिंग आता साहजिकच इथं काश्मीरची सिनरी आणि दार्जिलिंगची सिनरी यांची कम्पॅरिझन केलेली आहे इंग्रजीमध्ये सिनरी हा जो वर्ड आहे तो अनकाउंटेबल समजला जातो त्याचं प्लुरल आपणाला करता येत नाही त्यामुळे साहजिकच जर सिनरीज असा शब्दप्रयोग आपल्याला करता येत नाही आणि म्हणून पार्ट एमध्ये आपल्याला इथं एरर पाहायला मिळतो द सीनरी ऑफ कश्मीर इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट ऑफ दार्जिलिंग असा आपणाला वापर करावा लागेल त्यामुळे पार्ट ए जो आहे सेंटेन्सचा त्यामध्ये एरर आहे नेक्स्ट सेंटेन्स वन ऑफ द रिझन्स फॉर हिज फेल्युअर इन द एक्झॅमिनेशन इज हिज केअरलेसनेस वन ऑफ द रिझन असा एक शब्दप्रयोग आपण इथे एक एक्सप्रेशन वापरलेला आहे वन ऑफ द अशा एक्सप्रेशन नंतर जे काही नाऊन प्रोनाऊन आपण वापरतो ते साहजिकच प्लुरल फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे वन ऑफ द नंतर आपण सिंग्युलर नाऊन नाही वापरू शकत जसं वन ऑफ द बॉय आपण नाही म्हणू शकत वन ऑफ द टीचर नाही म्हणू शकत वन ऑफ द प्रपोजल नाही म्हणू शकत वन ऑफ द कॅन्डिडेट आपणाला नाही म्हणता येत साहजिकच वन ऑफ द कॅन्डिडेट्स वन ऑफ द बॉईज वन ऑफ द गर्ल्स वन ऑफ द प्रपोजल्स अशा पद्धतीचा रेफरन्स आपणाला वापरावा लागेल त्यामुळं वन ऑफ द रीजन्स अशा पद्धतीचं एक्सप्रेशन इथं हवं होतं रीझन इथं सिंग्युलर वापरलेलं आहे त्यामुळे पार्ट ए हा एरर असणारा पार्ट आहे ऑल हीज सिस्टर इन लॉज आर एक्स्ट्रीमली ब्युटिफुल टू लुक ॲट सो द क्वेश्चन ऑफ सिलेक्शन इज व्हेरी पजलिंग आता यामध्ये आपल्याला रीड करत असताना एक मुद्दा लक्षात येतो सिस्टर इन लॉ ही सिंग्युलर टर्म झालेली आहे आपणाला या कंपाऊंड वर्डचं प्ल्युरल नावून बनवायचं आहे आणि इथे आपणाला लॉ नंतर यस ॲड केलेलं पाहायला मिळतं सिस्टर इन लॉज असा कोणताही वर्ड आपण इंग्रजीमध्ये वापरत नाही आता अशावेळी जे काही कंपाऊंड वर्ड असतात त्याचा प्लुरल फॉर्म करत असताना आपण काय करतो तर साहजिकच जो काही प्रिन्सिपल वर्ड असेल आता यामध्ये सिस्टर हा प्रिन्सिपल वर्ड आहे मेन वर्ड आहे त्याचा प्लुरल फॉर्म आपल्याला बनवायचा आहे जसं की सिस्टर सिस्टर्स ब्रदर ब्रदर्स तसं सिस्टर्स इन लॉ ब्रदर्स इन लॉ अशा पद्धतीचं एक्सप्रेशन आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्यामुळं ऑल हीज सिस्टर्स इन लॉ आर एक्स्ट्रीमली ब्युटिफुल टू लुक ॲट सो द क्वेशन ऑफ सिलेक्शन इज व्हेरी पजलिंग असं एक्सप्रेशन असणं गरजेचं होतं आणि म्हणून पार्ट एमध्ये आपणाला सिस्टर इन लॉज हा जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे आपण त्यामध्ये इम्प्रुवमेंट करत असताना सिस्टर्स इन लॉ असं करणं अपेक्षित आहे द टेबल्स लेग्स वर ब्रोकन बाय माय अँग्री ब्रदर टेबल्स लेग आता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगच्या बाबतीत आपण पॉझिटिव्ह साईन अपस्टॉपीएस देत असताना लिव्हिंग बिईंगच्या संदर्भातले रूल्स वेगळे आहेत आणि नॉन लिव्हिंग लाईफलेस जे आहेत थिंग्स त्यांच्या बाबतीतले वेगळे आहेत लिव्हिंगच्या बाबतीत आपण जे काही व्यक्तीचं नाव असेल त्यानंतर अपस्टॉपी एसचा वापर करतो पॉझिटिव्ह साईनचा वापर करतो पण नॉन लिव्हिंगच्या बाबतीत लाईफलेस थिंगच्या बाबतीत आपण असं नाही म्हणू शकत त्यामुळं द टेबल्स लेग्ज असं आपणाला म्हणता येत नाही द लेग्ज ऑफ द टेबल असा रेफरन्स आपणाला वापरावा लागेल जसं की द कप्स बेस आपल्याला म्हणता येत नाही द बेस ऑफ द कप असं म्हणावं लागेल त्यामुळे पार्ट एमध्ये टेबल्स लेग्स हे जे आहे ते एक्सप्रेशन चुकलेलं आहे द लेग्स ऑफ द टेबल वर ब्रोकन बाय माय अँग्री ब्रदर अशा पद्धतीचा रेफरन्स असणं गरजेचं होतं वर ओनली सर्टन बॉय दॅट वर सिन्सिअर डिलिजंट अँड कुड डू वेल इन द एक्झॅमिनेशन आता इथं एक्सप्रेशन जर आपण रीड केलं देअर वर ओनली इथं प्ल्युरल आपल्याला दिसतं सर्टन बॉय इथं बॉय सिंग्युलर नावान वापरलेलं आहे सर्टन आणि असटन यामध्ये साहजिकच जो डिफरन्स आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे असर्टन uh, ही सिंग्युलर एक्सप्रेशन आहे आणि सर्टन हे प्ल्युरल झालं त्यामुळं असर्टन नंतर आपण सिंग्युलर नाऊन वापरतो सर्टन नंतर प्ल्युरल आणि सेंटेन्सचा बॅलेन्स जर पाहिला तर आपल्याला देअर वर ओन्ली सर्टन बॉईज असं वापरणं गरजेचं आहे दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन झालं बॉईज प्ल्युरल दॅट प्ल्युरल आणि म्हणून वर्ब प्लुरल त्यामुळं तो एक प्लुरल सेन्स आहे तो सेंटेन्समध्ये आपल्याला कंटिन्यू झालेला पाहायला मिळतो बॉईज वापरल्यानंतर त्यामुळं बॉय हे सिंग्युलर नावनी तिथं चुकलेलं आहे सर्टन बॉईज असं एक्सप्रेशन येणं गरजेचं होतं त्यामुळे पार्ट बी जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे दीज टाईप ऑफ बुक्स आर सर्टनली हेल्पफुल टू द स्टुडंट्स प्रिपेरिंग फॉर द बँकिंग एक्झॅमिनेशन्स आता दीज टाईप ऑफ बुक्स आता एक तर आपण नाऊन सिंग्युलर असेल तर ॲडजेक्टिव्ह सिंग्युलर वापरतो म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन एक तर सिंग्युलर हवीत किंवा ॲट अ टाईम ती दोन्हीचे दोन्ही प्युरल हवीत आता टाईप जे आहे ते साजिकच सिंग्युलर आहे त्याच्यापूर्वी दीज हे वापरलेलं आहे मग आपण धीस कॅन्डिडेट्स असं वापरतो का नक्कीच नाही किंवा दीज कॅन्डिडेट असं पण नाही वापरत एक तर धीस कँडिडेट किंवा दीज कॅन्डिडेट्स असं एक्सप्रेशन जे वापरतो ते करेक्ट असतं त्यामुळे इथं दीज टाईप्स ऑफ बुक्स असं एक्सप्रेशन वापरावं लागेल कारण वर्ब आपणाला पुढे आर हे प्युरलमधलं वापरलेलं दिसतं त्यामुळं दीज टाईप ऑफ बुक्स असा वापर करता येणार नाही दीज टाईप्स ऑफ बुक्स असं एक्सप्रेशन असणं गरजेचं होतं त्यामुळे पार्ट ए जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे यू आर अमंग दोज लकीयस्ट मॅन हू अटेंड नेम अँड फेम नॉट बाय लेबर बट बाय चान्स हे सर आपण सेंटेन्स पाहिलं यू आर अमंग साहजिकच अमंगचा वापर मोर दॅन टू पीपल ऑर थिंग्स एक्सप्रेस करत असताना इंडिकेट करत असताना आपण करतो आता यू आर अमंग दोज लकीयस्ट मॅन असं एक्सप्लेशन दिलेलं आहे लकीयस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं ॲडजेक्टिव्ह आहे आणि साहजिकच दोनपेक्षा अधिक व्यक्ती असतील तर आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करतो आता इथं अमंग आहे लकीएस्ट आहे आणि त्यानंतर हा विचार केला तर आपल्याला इथं मॅन वापरता येणार नाही यू आर अमंग दोज लकीएस्ट मेन असा रेफरन्स येणं गरजेचं आहे याचा इथं इथलं जे काही इत, नाऊन आहे ते प्लुरल असणं गरजेचं आहे त्यामुळं पार्ट बी एरर असणारा पार्ट आहे रनिंग अ फाईव्ह स्टार्स हॉटेल नीड्स मच मोर मनी दॅन वॉट वी हॅव इन आवर अकाउंट आता रनिंग अ फाईव्ह स्टार्स हॉटेल हॉटेल हे नाऊन झालं त्याच्यासाठी आपल्याला अ फाईव्ह स्टार्स हे ॲब्जेक्टिव्ह पाहायला मिळतं त्यामध्ये एक नंबर आहे आणि एक साजिकच आपणाला ते काउंटिंगचं uh, युनिट किंवा जशा पद्धतीनं आपण मेजरमेंटचं युनिट वापरतो त्या पद्धतीनं स्टार्सचा वापर, स्टार्स वापर केलेला आहे आणि नंबरसोबत असेल तर ते आपल्याला सिंग्युलरमध्ये वापरावं लागतं आणि म्हणून रनिंग अ फाईव्ह स्टार हॉटेल असा रेफरन्स येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे पार्ट ए मध्ये अ फाईव्ह स्टार्स हा एरर आहे त्याच्याऐवजी आपण रनिंग अ फाईव्ह स्टार हॉटेल असा रेफरन्स वापरणं गरजेचं आहे त्यामुळे पार्ट ए एरर असणारा पार्ट आहे त्यानंतर ही गेव मी टू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स अबाउट द ॲक्टिव्हिटीज ऑफ द आर्मी ऑफ द नेबरिंग कंट्री ही गेव मी टू नंबर वापरलेला आहे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स जसं सीनरी हे प्लुरलमध्ये आपणाला कन्वर्ट करता येत नाही अनकाउंटेबल आहे तसंच इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन हे नावून जे आहे ते अनकाउंटेबल आहे त्याला आपल्याला प्लुरल इन्फॉर्मेशन्स असं नाही म्हणता येत आणि म्हणूनच साहजिकच जर ते काउंटेबल नसेल तर त्याच्यापूर्वी देखील आपल्याला कोणताही नंबर वापरता येत नाही त्यामुळे टू आणि इन्फॉर्मेशन्स हे एकत्र आपणाला वापरता येत नाही ही, वा एतना ही गेव मी मच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असं तुम्ही वापरू शकता टू आणि इन्फॉर्मेशन्स हे दोन वर्ड्स आहेत ते एरर असणारे आहेत त्यामुळे पार्ट ए जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे लिबरलायझेशन ऑफ इकॉनॉमी हॅज गिवन बर्थ टू मेनी अनकॉमन फिनॉमिनन इन द सोसायटी आता लिबरलायझेशन ऑफ इकॉनॉमी या पार्टमध्ये तरी आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतो सिंग्युलर आहे हॅज गिवन बर्थ इथे सिंग्युलर वर्ब वापरलेला आहे पी थ्रीचा वापर केलेला आहे हॅज गिवन बर्थ टू मेनी अनकॉमन फिनॉमिनन आता मेनी हे आपण प्लुरल नाऊन इंडिकेट करण्यासाठी विशेषतः काउंटेबल नावून जे असतील त्यांच्यासाठी वापरतो आता मेनी अनकॉमन आणि नाऊन वापरलेलं आहे फिनॉमिनन आता साहजिकच फिनॉमिनन हे सिंग्युलर नावून झालं आपणाला मेनी नंतर प्लुरल साजिकच नावून येणं गरजेचं आहे त्यामुळं मेनी अनकॉमन फिनॉमिना अशा पद्धतीचं एक्सप्रेशन येणं गरजेचं आहे त्यामुळं पार्ट सी जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे इफ यू लाईक धिस व्हिडिओ काइंडली लाईक अँड शेअर इट अँड डोंट forget टू सबस्क्राईब माय चॅनेल लाईट हाऊस नक्कीच हा आपणाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लाईट हाऊस या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नेक्स्ट सेंटेन्स आपण घेतो आहे थाउजंड ऑफ यंग प्रोटेस्टर्स वर स्टँडिंग ॲट जंतर मंतर अँड सपोर्टिंग देअर नॅशनल लीडर आता यामध्ये थाउजंड ऑफ यंग प्रोटेस्टर्स असं म्हणलेलं आहे आता जेव्हा नंबर आणि युनिट ऑफ काउंटिंग एकत्र येतं आणि त्यानंतर जेव्हा नाऊनचा वापर केला जातो तेव्हा ते, ते काउंटिंगचं युनिट सिंग्युलरमध्ये वापरलं जातं पण आता या सेंटेन्समध्ये टेन थाउजंड प्रोटेस्टर्स असं जर एक्सप्रेशन असतं तर ते साजिकच वेगळा भाग झाला असता इथं थाउजंड्स ऑफ यंग प्रोटेस्टर्स असं म्हणणं योग्य ठरलं असतं त्यामुळे थाउजंड जे आहे सिंग्युलरमधलं तो एरर आहे त्याच्याऐवजी थाउजंड्स ऑफ यंग प्रोटेस्टर्स असा उल्लेख येणं गरजेचं होतं त्यामुळे पार्ट एमध्ये आलेलं ना जे आहे एक्सप्रेशन ते थाउजंड काउंटिंगचं युनिट सिंग्युलर आहे ते एरर असणार आहे थाउजंड्स ऑफ यंग प्रोटेस्टर्स असं आपणाला त्यामध्ये बदल करावा लागेल इट इज व्हेरी डिफिकल्ट टू चेस अ ह्यूज स्कोर इन द फोर्थ इनिंग आता काही नाउन्स अशी असतात ती साहजिकच आपणाला एकतर सिंग्युलरमध्ये वापरली जातात किंवा काही अशी असतात ती प्लुरलमध्ये वापरली जातात जसं आपण इन्फर्मेशन आपल्याला प्लुरल नाही करता येत सिनरी प्लुरल नाही करता येत वर्क नाऊन म्हणून आलो तर ते साहजिकच आपण वर्क्स नाही करत साहजिकच अनकाउंटेबल आहे त्याच्यापूर्वी अनकाउंटेबल ऑब्जेक्टिव्हचा वापर करावा लागतो तसाच साहजिकच इथं इनिंग हा एक वर्ड आहे तो आपणाला इनिंग असा कधीच वापरला गेलेला पाहायला मिळत नाही इनिंग्ज यस ॲड करून आपल्याला तो वापरावा लागेल फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कोणतीही असू दे आपणाला फस्ट इनिंग्ज सेकंड इनिंग्ज फोर्थ इनिंग्ज असा वापर करावा लागतो इनिंग हा रेफरन्स चुकलेला आहे त्यामुळं पार्ट सी जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे त्याच्याऐवजी आपणाला फोर्थ इनिंग्ज अशा पद्धतीचा बदल इथे करावा लागेल नेक्स्ट सेंटेन्स ही गेव मी अ फायव हंड्रेड रुपीज नोट अँड टोल्ड मी टू ब्रिंग समथिंग टू इट असं एक्सप्रेशन जर आपण पाहिलं तर ही गेव मी अ फाईव्ह हंड्रेड रुपीज नोट असं म्हटलेलं आहे नोट हे नाऊन झालं फाईव्ह हंड्रेड रुपीज आता फाईव्ह नंबर झाला हंड्रेड असेल रुपीज असेल ही काउंटिंगची युनिट झालीत आणि साहजिकच आपण अशा वेळेला जेव्हा नंबर आणि काउंटिंगचं युनिट सोबत आलेलं असतं त्यावेळी ते काही करतो सिंग्युलरमध्ये घेतो त्यामुळं ही गेव मी अ फाईव्ह हंड्रेड रुपी नोट रुपी असा वापर करणं गरजेचं आहे त्यामुळं पार्ट बीमध्ये आपल्याला एरर पाहायला मिळतो यानंतर द पोल्ट्रीज सिच्युएटेड नियर माय हाऊस आर फॉर सेल आता या सेंटेन्समध्ये आपलं नावून आहे पोल्ट्रीज आता पोल्ट्रीज असा प्लुरलमधला एक्सप्रेशन आपल्याला वापरलं जात नाही जसं जेन्ट्री प्लुरल आहे पीपल आपणाला प्लुरल आहे तसंच पोल्ट्री हे ऑलरेडी प्लुरल आहे जसं कॅटल हे प्लुरल आहे कॅटल्स म्हणण्याची गरज नाही आहे तसं पोल्ट्री हे ऑलरेडी प्लुरल असल्यामुळं पोल्ट्रीज म्हणणं उचित ठरत नाही त्यामुळं पार्ट ए एमध्ये एरर आहे द पोल्ट्री सिच्युएटेड नियर माय हाऊस असा वापर आपण करणं गरजेचं आहे दे लेफ्ट देअर लगेजेस ॲट द रेल्वे स्टेशन अँड वेंट टू सेव द चाइल्ड यामध्ये दे लेफ्ट देअर लगेजेस आता सिंग्युलर असेल तर लगेज आणि प्ल्युरल असेल तर लगेजेस म्हणजे एकाचं लगेज आणि अनेकांचं असेल तर लगेजेस असा काहीतरी आपल्याला इथं भास होतो साहजिकच आपणाला लगेज हे साहजिकच टर्म जे आहे ती प्युरलमध्ये वापरता येत नाही वापर तिचा केला जात नाही लगेज हे लगेज असंच वापरलं जातं त्यामुळं दे लेफ्ट देअर लगेज ॲट द रेल्वे स्टेशन अँड वेंट टू सेव्ह द चाईल्ड असा एक वापर करणं गरजेचं आहे पार्ट बी हा साहजिकच एरर असणारा पार्ट आहे द डिस्क्लोजर ऑफ द सिनॉप्सिस ऑफ द ठक्कर कमिशन रिपोर्ट हॅज रेज्ड सेवरल वाईटल क्वेश्चन आता साहजिकच या सेंटेन्समध्ये हॅज रेज्ड सेवरल साहजिकच प्युरल टर्म आहे आणि त्यानंतर आपण क्वेश्चन जे आहे ते सिंग्युलर घेतलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला सेवरल क्वेश्चन्स असं वापरणं गरजेचं आहे त्यामुळे पार्ट सी जो आहे तो एरर असणारा आहे द डिस्क्लोजर ऑफ द सिनॉप्सिस ऑफ द ठक्कर कमिशन रिपोर्ट हॅज रेज्ड सेवरल वायटल क्वेशन्स हे करेक्ट एक्सप्रेशन आहे सेंटेन्स आहे ऑल द फर्निचर्स हॅव बीन सेंट टू द न्यू हाऊस लोकेटेड इन द विलेज आता फर्निचर ही जी टर्म आहे ती साजिकच फर्निचर्स अशी वापरली जात नाही सिंग्युलर आणि प्ल्युरलमध्ये आपल्याला फर्निचर अशीच एक जरी असेल तर फर्निचर आणि अनेक जरी तुमचे पीसेस असतील फर्निचरचे तर ते देखील फर्निचर असं वापरलं जातं त्यामुळे ऑल द फर्निचर्स असं म्हणता येत नाही आपल्याला ऑल द फर्निचर बीन सेंट असा वापर करणं गरजेचं आहे फर्निचर पार्ट एमध्ये आपल्याला ऐवजी सब्स्टिट्यूट करावं लागेल पार्ट एमध्ये एरर आहे साहजिकच ही नाऊनशी रिलेटेड असणारी काही सेंटेन्सिस आपण पाहिलेली आहेत ती सेंटेन्सिस कोणत्या सिच्युएशनमध्ये कोण कशा पद्धतीचं नावून वापरलं जातं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे साहजिकच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मॅक्सिमम आणि यूट्यूब चॅनल जे आहे माझं लाईट हाऊस त्याला सबस्क्राईब करा थँक्यू